घरात राहून कंटाळलेला आहात, परंतु आपण घरात राहिला त्यामुळे कोरोनापासून आपला बचाव झालेला आहे। आणखी थोडा वेळ, आणखी थोडा काळ आपल्याला संयम ठेवण्याची आवश्यकता आहे। थोडा वेळ संयम ठेवला तर या कोरोनाची साखळी आपण तोडू शकतो आणि कोरोनापासून आपला बचाव, आपल्या परिवाराचा बचाव, आपल्या नातेवाईकांचा बचाव, आपल्या आजूबाजूच्या रहिवाशांचा बचाव आपण करू शकतो। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की आपण सहकार्य केलेलं आहे, परंतु करोनाला आपल्याला हद्दपार करायचं असेल, या महाभयंकर संकटापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला आणखी थोडा वेळ आपल्याला संयम ठेवण्याची आवश्यकता आहे, थोडा वेळ आपल्याला तळ काढण्याची आवश्यकता आहे, आपल्याला सुरक्षित घरी राहण्याची आवश्यकता आहे। तर खऱ्या अर्थानेही आपण चेन जी आहे करोनाची ब्रेक करू शकतो, याची साखळी आपण तोडू शकतो आणि आपला बचाव आपण करू शकतो। म्हणून आपण आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि घरी थांबा, थोडा दिवस आणखी जास्त काळ नाही, या करोनाचा असा अंत जवळ आलेला आहे आणि म्हणून या विषाणूपासून आपला बचाव करायचा असेल तर आणखी थोडा वेळ आपण थांबा आणि दिलेल्या सूचनांचं आपण पालन करा आणि प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करा। पोलीस देखील रस्त्यावर आपल्या कायदा सुरक्षा राखण्यासाठी रस्त्यावर ड्युटी करत आहेत, पोलिसांना देखील या करोनाची बाधा झाली आहे, त्यांनाही लागण झाली आहे। जर आपण सहकार्य केलं तर पोलिसांवरचा ताण कमी होऊ शकतो आणि त्यांचाही जीव वाचू शकतो, तुमचाही जीव वाचू शकतो आणि कोरोनाला आपण हद्दपार करू शकतो। त्यामुळे सगळ्या सूचना पाळा, मास्क घाला, स्वच्छ पाण्याने साबणाने हात धुवा, या सूचना आपल्याला काही नवीन नाही आहे, परंतु याचं पालन करा आणि आपण आपला बचाव करा। उद्या आपल्याला घरपोच जे औषध आहे आर्सेनिक, जे कोरोनावरचं किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं हे औषध गोळ्याचं आहे, या पाच गोळ्या आपल्याकडे काही वाटप झालेलं आहे, आणखी जे काही लोक बाकी आहे त्यांना देखील त्याचं वाटप होईल आणि ते सूचनेप्रमाणे आपण जर थांबलं असेल किंवा ज्यांना खायचं असेल त्यांनी सूचनेप्रमाणे थांबलो तर नक्की याचा पूर्णपणे प्रादुर्भाव आपण थांबू शकतो। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यात अगोदर आपण गर्दी टाळण्याची आवश्यकता आहे। जे जे गर्दीमध्ये गेले ते कोरोना बाधित झाले, काही लोक त्याच्यातले बरे झाले, परंतु काही लोकांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता आहे, सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे। कोरोना रोग हा बरा होतो परंतु काही लोकांचा मृत्यू देखील होतो, त्यामुळे टाळायचं असेल आणि आपलं कुटुंब या कोरोनापासून वाचवायचं असेल तर आपण आणखी थोडा वेळ आपण संयम बाळगा, योग्य सूचनांचं पालन करा आणि इतरही लोकांना सहकार्य करा। आणि या भागामध्ये करोनाचा आकडा देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे हे जर थांबवायचं असेल, हा तुमच्या घरापर्यंत आलेला आहे, तुमच्या वेशीपर्यंत आलेला आहे, आम्हाला रोखायचं असेल तर आपल्याला जाऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि आपण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। जर आपण सहकार्य केलं ते 10-11 पुढे जाणार नाही, तिथेच थांबेल आणि म्हणून मी खासपर्यंत तुम्हाला विनंती करायला लागलो याची आपण नोंद घ्या। आपण नेहमी एक दुसऱ्याचं ऐकत असतो, आपण एक दुसऱ्याला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानत असतो आणि म्हणूनच मी आपल्याला भेटायला आलो, आपल्याला विनंती करायला आलो। आपले जे कार्यकर्ते काम करतात, पोलीस काम करतात, आपले स्वयंसेवी संस्था काम करतात, यांना देखील आपण सहकार्य करा आणि त्यांच्या सूचनांचं पालन करा, एवढीच आपल्याला विनंती करतो। तुम्ही सूचनांचं पालन केलं तर करोना आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, करोनाला हद्दपार आपण करू शकतो, एवढी नोंद घ्या। धन्यवाद।
महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या नागरिकांना भेटण्यासाठी आलेले आहे. त्यांना एक त्यांच्यासाठी गोळ्या देणार आहे. त्याचं एक आव्हान करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर जे काही नागरिक आहेत त्यांनी गर्दी न करता जे काही सूचना आहे त्याचं पालन करून आपण सुरक्षित राहूनच आपल्याला ही सगळी कोरोनावरती विजय मिळवायचा आहे असं त्यांनी इकडे सांगितलेलं आहे. आपल्यासोबत आहेत एकनाथ शिंदे सर, आपण त्यांना विचारणार आहे. नागरिकांना विनंती करायला आलेलो आहे की कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल तर अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, घरी राहिलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आणि एवढंच सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे. यापुढे थोडा काळ आणखी आपल्याला संयम पाळायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे. घरी राहिलात तर आपला बचाव आपण करू शकता, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवू शकता, त्यामुळे घरी राहून सहकार्य करा अशी विनंती केली. तर नागरिकांची कुठेतरी भीती वाढत चाललेली आहे, कोरोनाचे पेशंट वाढत चाललेले आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल, कशा प्रकारची शासनाकडून एक उपाययोजना आपण करण्यात येत आहे? यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणूनच लोकांनी घरी राहण्याची आवश्यकता आहे. जे बाधित झालेले आहेत त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे. नक्कीच आपण ऐकलं असेल की नगरविकास मंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जे काही आपल्याकडून जे काही धोरणं आहेत आणि जे काही आश्वासनं दिलेले आहेत त्याच्यावरती कुठेतरी खरं उतरून लवकरात लवकर नागरिकांसाठी हॉस्पिटल असेल किंवा जी काही व्यवस्था असेल ती इकडे करण्यात येणार आहे. मायामागे तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे रथावरून आज इथे सांगण्यात येत आहे की पूर्णपणे जे काही आपल्या विभागामध्ये जे होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत त्या वाटण्यात येणार आहे आणि पूर्ण श्रीनगरपासून ते पूर्ण शिवाजीनगर आणि पडवानगर पूर्ण किसननगर पूर्ण हा विभाग फिरून इथे शिंदे सरांनी पूर्णपणे त्यांचं आव्हान एक जनतेला केलेलं आहे की कशाप्रकारे नागरिकांनी देखील जी काही खबरदारी बाळगायची आहे ती पूर्ण यावेळी इकडे आव्हान केलेलं आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगेल की ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला कुठेतरी नागरिकांनी खरं उतरायचं आहे आणि आपल्याला या कोरोनावरती विजय मिळवायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष तहदेवकर सह मी निखिल चव्हाण, जागृत महाराष्ट्र, ठाणे.